बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधानसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे, मात्र शिवसेनेचे मंत्री आमदार या सभागृहात या चर्चेच्या वेळी अनुपस्थित आहेत. आताची मोठी बातमी, शिवसेनेचा एकही मंत्री किंवा आमदार या चर्चेच्या वेळी उपस्थित नाही आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक विधेयकासंदर्भात चर्चा सुरू आहे, विधानसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे, मात्र शिवसेनेचा एकही आमदार, शिवसेनेचे कुठलेही मंत्री या चर्चेसाठी सभागृहात हजर नाही आहेत. विधानसभेतील चर्चेला शिवसेनेनंच दांडी मारली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक विधेयकाचा मुद्दा आहे, चर्चेला सुरुवात झाली, मात्र शिवसेनेचेच आमदार आणि मंत्री या चर्चेत सहभागी नाही आहेत. अधिक जाणून घेऊया, आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्यासोबत आहेत. पंकज, काय नेमका हा प्रकार आहे? बाळासाहेब ठाकरे स्मारक विधेयकाची चर्चा आणि शिवसेनेचेच मंत्री आमदार हजर नाहीत. पंकज, महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2017 विधेयक क्रमांक 1 मांडण्यात आलं. याच्यामध्ये जो डिसेंबर महिन्यामध्ये वटहुकूम काढण्यात आला होता त्याला कायद्यात रूपांतर करण्याचं काम करण्यात आलं. मात्र एक अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणावं लागेल, शिवसेनेचा एकही आमदार किंवा शिवसेनेचा एकही मंत्री सभागृहामध्ये यावेळी उपस्थित नव्हता. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अजूनही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने शिवसेनेमध्ये राजकारण केलं जातं, मात्र असं असून सुद्धा शिवसेनेचा एकही मंत्री किंवा आमदार सभागृहामध्ये उपस्थित नव्हता. पण पंकज, नेमकं कारण काय? हे स्मारक विधेयक चर्चेसाठी येणार आहे याची कल्पना शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांना नव्हती की ऐनवेळी चर्चेला आलं? नेमकं कारण काय? तांत्रिकदृष्ट्या शासकीय विधेयकामध्ये पहिलं विधेयक होतं आणि या विधेयकामध्ये मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक क्रमांक 1 असं त्याच्यामध्ये उल्लेख केला होता. त्या विधेयकामध्ये महानगरपालिकेच्या त्या नियमामध्ये याच्यामुळे बदल करण्यात आला, त्यामुळे स्पेसिफिक नाव न देता त्या विधेयकाची सुधारणा विधेयक जे आहे त्याचं नाव तिथे देण्यात आलं होतं. अर्थात आमदारांना याबाबतची माहिती जी आहे ती असते, पण तरी सुद्धा शिवसेनेकडनं कोणीही नव्हतं या विधेयक मांडताना. नक्की, शिवसेनेच्या कुठल्या आमदार किंवा मंत्र्यांशी तुझं याबाबत बोलणं झालंय का? काय त्यांनी नेमकं कारण दिलंय आणि हे प्रकरण आता शिवसेना पक्षप्रमुख देखील गंभीरतेने घेणे शक्यता आहे? पंकज, अवघ्या काही मिनिटांपूर्वीच हे विधेयक जे आहे ते मंजूर झालं आहे आणि या विधेयकावरती जयंत पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील या विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आणि भाजपा पक्षाच्या नेत्यांकडनं जी आहेत ती आपली मतं मांडली गेली. एका मतानं, कुठलीही त्याच्यावरती आर्ग्युमेंट न होता एका मतानं जे आहे ते विधेयक मंजूर करण्यात आलं. धन्यवाद पंकज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.